क्या हो भाई? अनामी सूरज आमच्या बाजूला कोण कोण आहे? आम्ही, मम्मी, पप्पा, चंदा, राणा भाऊजी. समजा यांनी पोरांना शिक्षण फ्री, तर आम्ही सगळ्या बायकांना ब्युटी पार्लर फ्री देणार. तर मग आम्ही काय स्कीम देऊ शकतो? शिक्षण फ्री, रस्ता डांबरीकरण. आता खरी टक्कर आहे. अजून काय करू? हा ए काय सा बरायसा ना वे असं येड्यावानी का करायला? सा येड्यावानी काय, राजकारणाचं डाव जरा घोळवतोय आम्ही. तुझा त्यो महाबिलंदर सन्नीदा आणि त्याचा दोस्त आयडियाची युनिव्हर्सिटी वाला औद्या, दोघं बी अपोजिट पार्टी मध्ये ना ग, त्यांचं काय काय डाव असत्याल ते जरा आम्ही हाणून पाडतोय बघ. हे असं मनातल्या मनात काय, प्रत्यक्षात बी हाणून पाडू. लईच टेन्शन घेतलं बघा ताईसाहेब तुम्ही या इलेक्शनच. काय टेन्शन घ्यायची गरज काय आम्हाला? अगं ठोकळा जर आमच्या संकट आहे तर आम्हाला टेन्शन घ्यायची काही गरजच नाही. बर हे समजा जाऊ दे, आधी अपोजिट पार्टीची खबर काय ती सांग. हा अहो ते मुलाखती घेऊन का नाही त्यांच्या पॅनलचे उमेदवार ठरविणार आहेत. लई जंगी तयारी सुरू आहे बघा त्यांची. यांनी किती बी जंगी तयारी करू दे ग, पण जिंकणार ही नंदी. नंदिता गायकवाड या गावच्या तारणहार, उद्धार करत्या, गोरगरिबांच्या कनवाडू नेत्या. ताईसाहेब हे असंच लिहायला सांग काय बोर्डावरच्या मिंचाला? अगं ठोकळ्या आपला संकट असताना कशाला गरज आहे बोर्डा बिरडाची? हा ठोकळ्यालाच बोर्ड बनवायचा. वय वय पळीव पळीव पळवायचा मग समधीकडे. या ओ दादा चला लवकर, वहिनीसनी साड्या खरेदी करायच्या. चला ही बाई राणादाचा हमाल करायला, राणादा हमाल बना लागला. वहिनी चुकून गेलं होतो तोंडात ना. बघा वहिनी माझं तर डोसकंच सटकलंय बघा, मला काय बोलताही ना झालंय. हो तुम्ही तरी आडवा की राणा झाला. हो वचन वचन करत ही बाई पळवायला लागली राणा झाला. हो काहीतरी आयडिया काढा की. वाड्याच्या आत मी घरातल्या माणसांबरोबर राजकारण करणार नाही असा शब्द दिलाय राणाजी. हो मग बाहेर करा, सनकवून तोंड आपटायला पाहिजे. आपण नाही आपटायचं कोणाला भाऊजी, पण हा योग्य वेळ आल्यावर सरळ मात्र करू. राजकारण करायचं म्हणजे आजकाल सरळ मार्गाने चालून चालत नाही बघा. पण आम्ही सरळ मार्गानेच जाणार, बरोबर ना वहिनी? हा हा बरोबर आहे बरोबर आहे. जे काय करायचं ते साधेपणानच करायचंय. हा मग साड्या बी जरा साध्याच घ्या. अहो अशा भारी भारी साड्या घेतल्यावर साध्या माणसांना तुम्ही त्यांच्यातलं वाटणार नाही सा. नाही म्हणजे ह्या साड्या तर आम्ही निस्त्या बघत होतो. खर ते नेता छाप साध्या साड्या दावा बर. अरे वा हे बघा ताईसाहेब हे भारी साड्या आहेत. आता तुम्ही गोरगरिबाच्या कनवाळू नेत्या वाटशिला. हा ह्याच घ्या,
घ्या. आणि मला का नाही हा ही साडी घ्या. चहा पेक्षा किटली गरम. कसे नेत्याची पीए बी साध्या माणसातलीच वाटली पाहिजे. या साड्या ठेवतो आम्ही, तुझ्या साड्या घेई पत्र तू वाढ बघ. हा राणा भाऊजी, एवढ्या साड्या घेतल्यात, बिल करा आणि पैसे भागवून टाका बरं टांग मधीशी. नाही मागच्या टायमासारखं उदारी वरन परत राडा नको. होय दादा चला खाली बिल करू आपण. चला एवढ्याला पैसे देऊन असल्या चिंदी साड्या घालायच्या काय आम्ही. अहो तर राजकारण करायचं म्हणल्यावर असं समज घालायलाच लागणार की. आता तुम्ही कुठं पैसे दिल्यात, राणादासनी सर बकरा केला असा. हा मग करणारच ना ग. इंटरनॅशनल कुस्ती जिंकला तेव्हा एवढा मोठा चेक मिळाला होता, आमसनी साधा 1 रुपया बी दिला नाही त्यातला. त्याची भरपाई समजू. साड्या जरी साध्या असल्या की नाही तरी या टायमाचं इलेक्शन अजिबात साधं असणार नाही. आता हे इलेक्शन आम्ही कसं गाजवतो ते बघच तू चंद्र. मागच्या वेळेला इलेक्शन बिनविरोध झालत आणि आता सरपंच पदासाठी 3-3 उमेदवार. होय कुणाला मध्ये भानगड जाय कुणाला म्हणजे गायकवाड नाही. अरे त्यांच्यात अगोदर 2 उमेदवार आहेत त्याचं काय. ए ए चंद्या अहो इथं काय तुम्ही बोलत बसलाय सा. तिकडं अंजली वहिनी उमेदवारांच्या मुलाखती घ्यायच्या ठरल्यात आणि तुम्ही इथं बसलाय सा. आता मुलाखती घेऊन काय होणार आहे. अरे बाबा कोण उमेदवार चांगला आहे कोण उमेदवार वाईट आहे हे ठरवाय नको. अंजली वहिनी सांगितले आपल्या पॅनेल मधले सगळे उमेदवार योग्य आणि चांगलेच असले पाहिजेत. चला चला काय थांबा. चला म्हणलं की चालले लगेच. त्या गायकवाडांच्या टाचाखाली राहायचं बंद करा आता. ए पप्या तुला गावातलं काही माहित नाही. प्रत्येक वेळी तुझा शहाणपणा कशासाठी. बघा बघा जरा विरोध केली की कसा राग येतो बघा. यासनी ए हुकुमशाहीचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. अरे पर तुझं म्हणणं काय ते तरी सांग. माझं म्हणणं सरळ सोट आहे. ह्या गायकवाडांच्या घरातच इकी नाही, हे गावात काय इकी ठेवणार. हो ज्याचं तुम्ही कोड कौतुक करत होता सा तो राणाच बायकोच्या हिरोत उभा राहिलाय. अहो तेव्हा जरा विचार करा. पण अंजलीबाई योग्य उमेदवार आहेत बघा. हो जी बाई नवऱ्याच्या हिरोतच जाते. हे पप्या हे आहू द्या. हा अरे बोलालेलो मी सगळ्यांशी, तू गमस की जरा. हे हुकुमशाहीचं दुसरं लक्षण आहे, कुणाला काय बोलूच द्यायचं नाही, आपलं तेच खरं करायचं. पण हे बघा जो परेश पाटील लोकशाहीचा पुजारी आहे, समद्यांना मनासारखं वागू देणारा, समद्यासनी बोलू देणारा. तर मुद्दा काय, जी बाई नवऱ्याच्या विरोधात उभी राहते ती गावचा विकास काय करणार. मला सांगा आपली संस्कृती काय सांगती. काय सांगते आपली संस्कृती की बायको ही नवऱ्याची अर्धांगिनी असते. बरोबर आहे की नाही, असते की नाही अर्धांगिनी. मग अर्धा अंग ह्या टोकाला आणि अर्धा अंग त्या टोकाला. मला सांगा गावचा पुनर्विकास होणार कसा. त्यापेक्षा माझी सुरका बघा, माझ्या शब्दाच्या अजिबात बाहेर नाही, सांगल ते ऐकणार. ए याच कीर्तन ऐकत बसणार आहे का वाड्यावर येणार आहे. सांगा लवकर. बघा हे हुकुमशाहीचं तिसरं लक्षण दमदाटी करणे. पण ह्यो परेश पटेल लोकशाहीचा पुजारी आहे, ज्यानं पाहिजे ते बोलावं पाहिजे तसं वागावं. बघा विचार करा नीट, परेश पाटलाची लोकशाही किंवा गायकवाडांची हुकुमशाही. आवद्या बी तिकडच आहे, ती माणसं बी हिना झाल्यात. हो वहिनी आवद्या म्हणला तसं सगळी माणसं भंजाळी नसतील ना. मग सगळा घोळ राणादामुळे झालाय बघा. राणादा नंदिताच्या बाजूने गेलात नसता तेवढा उशीरच झाला नसता.
माणसांना प्रश्न पडणं साहजिक आहे भाऊजी, पण आपण त्यांच्या मनातल्या शंका दूर करू. माणसं यायला पाहिजेत का ना ग? मी जाऊन घेऊन येऊ का सगळ्यांनी? थांबा सनिता, आली बघा. अहो काय सांगू सनिता, अहो लई दबलू. एकेकच ने ओढून ओढून आणायची पाळी आली. अहो काय सगळी कोणती ओढून ओढून का? हो गावातली माणसं डाऊट खायला लागली काय आपल्या? अहो नाही नाही सनिता, अहो मी आता पहिल्यांदा यायला तयार होतो. ते गिरणी म्हणून जरा उशीर झालो. मला पण सांगितलं सनिता, लगेच आलो बघा मी. आम्ही पण आम्ही पण आऊ द्या. खोटं बोलतोस रे, तू दुसरी केलास की नाही खरं सांगायचं? नाही 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 संदा, अहो निम्मी जण पटापटा तयार झालीत आणि निम्मी जण लई मिनत्या वाऱ्या करायची पाळी आली. अरे तसं नको आऊ द्या, आमचा बी पाठिंबा अंजली वैलेशनीच आहे. पण रानादामुळं जरासा डाऊट खाला बघ. डाऊट म्हणजे अंजली वहिनीच्यावर नाही, पण रानादा वहिनी साहेबांच्या बाजूला, त्यामुळे आम्हाला काही कळना झाले बघा. पण एक रानादा जे आजवर आम्हाला सांगत आल्यात तेच आम्ही करत आलोय आजवर. ते न वहिनी, रानादा कसं काय तुमच्या विरोधात गेले तो? तेच काय समजत नाही. नाही यांचा मला अजिबातच विरोध नाहीये, आमच्यात काहीच कुरबूर नाहीये. हा आता हे जाऊबाईंच्या पाठीशी उभे आहेत, त्यामुळे तुम्हाला असं वाटणं साहजिक आहे. पण जे काय राजकारण आहे ते सगळं घराबाहेर, घरात आम्ही सगळेजण एकच होत. आता तुम्ही सगळ्यांनी ठरवायचं की कुणाच्या मागे उभं राहायचं, ते अंजली वहिनींच्या का तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या वहिनी साहेबांच्या? अंजली वहिनी तुम्ही त्या गावचं पुढारपण चांगलं करतील बघा. आणि समजांच्या मदतीला जायचं तुमच्या स्वभावात, सरपंच पद तुम्हाला मिळालं पाहिजे. अहो आपण सगळ्यांनी खंबीरपणे पाठिंबा दिला की अंजली वहिनी सरपंच होणार म्हणजे होणार. वा हे असं बोलायला जीभ कस काय दाजली हो तुम्हा समद्यांची? ज्यानं उपकार केलं त्याच्याच पाठीत खंजीर खूप चायलाय की तुम्ही? अहो कसला खंजीर वहिनी साहेब, पाठिंबा तर दिलाय नुसता. नाही 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 नाही, राणा भाऊजींचा सपोर्ट आमसनी आहे हे माहितीये ना तुम्हा समद्यांना? आणि आमसनी सोडून दुसऱ्या कुणाला सपोर्ट करणं म्हणजे राणा भाऊजींच्या विरोधात जाणं असंय. तर कामाच्या टायमाला बरोबर राणा भाऊजी आठवत्यात. आता अंजली ताईंनी सपोर्ट म्हणजे राणा भाऊजींनी विरोध असं कुठं आहे? मग कसं आहे हे तुझ्यासारख्या अडाणीकडनं शिकायचं का काय आता आम्ही? हा आता तुम्ही एवढं शिकलाय तरी बी समजेन असली तुम्हासनी. ए तोंड सांभाळून बोला. गायकवाडांच्या सुनबाई होत आम्ही, आमचा अपमान म्हणजे गायकवाडांचा अपमान. पहिलं तू नीट बोल. कल्पना वहिनी गायकवाडांच्याच थोरल्या सुनबाईच्या बाजूने बोलावल्यात. थोरल्या सुनबाईचा अपमान धाकट्या सुनबाईपेक्षा मोठा असतो. तेव्हा तोंड तू सांभाळायचं. गायकवाड घराण्याचा अपमान मला बी तर अजिबात चालणार नाही. सूरज भाऊजी, घरात राजकारणावरून वाद नको. जे काही राजकारण असेल ते घराच्या बाहेर. तेच म्हणायलोय आम्ही बी. अहो हे राजकारणाच्या नादात तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या विरोधात जाऊन आपल्या घरातलं वातावरण कशाला बिघडवायलाय? बरं चला निघूयात आपण. चला चला बाहेर जाऊन अजून बोलूया. बरं सनिता, आपण ते काय नियोजनाचं काय करायचं ठरलं? तेच ठरवायचं होतं. या लिगेमध्ये खोडता घालायला. तुमच्या वहिनींना जसा शब्द दिला तसा बायकोलाही एक शब्द दिला. कुठला? राजकारण विरोध वगैरे सगळं घराबाहेर.
दिला. भाऊजी तुम्ही पुढे वा, मी येते मागून. जाऊ बाई, बाहेर या. काय? बाहेर या. बोला. मी बाहेर या म्हणाले. बोला. कान नीट उघडे ठेवू नये. तुम्ही माझ्या नवऱ्याच्या भोळेपणाचा गैरफायदा घेत राजकारण करताय हे जर का मला समजत नाही असं वाटत असेल तर ते मनातनं काढून टाक. नाही पण आम्ही कुठं राजकारण. पूर्ण ऐकून घ्या म्हटले तर पूर्ण ऐका. मी राणाजींना शब्द दिला. घरात घरातल्या माणसांबरोबर राजकारण करणार नाही. तुम्हीही करू नका. जर का तुम्ही घरात राजकारण आणलं तर त्याचं उत्तर घराबाहेर कसं द्यायचं हे मला चांगलंच माहितीये. तेव्हा जरा सांभाळ. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुम्ही कितीही काहीही केलं तरी राणाजी माझ्यापासून दूर जाणार नाही. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी त्यांचा फायदा घेताय, घ्या. पण जर त्यांचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी. वहिनी नमस्ते. ते माझी बायको इलेक्शनला उभा राहिली ना, त्याच खुशखबरी द्यायला आलतो. साहेब आहेत काय घरात? वहिनी डोसक्यात लईच जाळ झालाय वाटत. चेहऱ्यावर दिसाले होते. जाऊबाईला लईच सपोर्ट आहे वाटत गावातनं. तुमचं निवडून येणं जरा अवघडच दिसते. जरा नाही लईच अवघड दिसते. तुला विचारलंय? विचारलं नसलं म्हणून काय झालं? धर्माचा भाऊ आहे मी तुमचा, कर्तव्य आहे माझं ते. हे बघा, उत्तमराव जाधवासनी गुरु म्हणतोय म्हणून एक ऑफर घेऊन आलोय. सांगू काय, या इलेक्शनला तू माझ्या बायकूला सपोर्ट कर. पंचायतीचं मेंबर कसं बनवायचं की नाही याची गॅरंटी माझ्याकडे लागली. घरी जाऊन तोंड बघ आधी आरशात. म्हणून माझ्या बायकोला सपोर्ट कर. या गावची सरपंच आम्ही होणार आहे. आणि हा, याच्या पुढे जर बहीण तायड्या असलं काही म्हणलास की नाही तर पोलिसात जाऊन कंप्लेंटच करीन तुझी. अहो तसं नाही वहिनी, मी काय म्हणाले तुम्हास नाही कळणार झाले. बरं ते समजा जाऊ दे. अंजली वहिनीसने हरवणं खरंच झेपणार आहे का तुम्हाला? दुनिया हिकडची तिकड करण, पण त्यांना हरवणार म्हणजे हरवणारच. सरपंच तर आम्हीच होणार. आणि तुझं ते मेंबर पद वगैरे जे काय आहे का नाही ते तुझ्याकडेच ठेवू. हा गरज नाही आम्हाला त्याची. वा 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 वा, जावा जावा उभा दावा. दोघींच्या भांडणात आपलाच लाभ आहे भावा. चांगला चांगला.